हा थोड़ा हळू करून टाका भाई। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आज मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे। काही लोकोपयोगी निर्णय ज्याची महाराष्ट्रातली जनता सातत्याने वाट पाहत होती असेही निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आज घेतले आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की आजच्या निर्णयाच्या बद्दलची माहिती त्यांनी माध्यमांना आणि माध्यमांच्या माध्यमातून जनतेला द्यावी। नमस्कार, सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज कॅबिनेटची बैठक झाली, त्याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली, निर्णय झालेत। डीसीएम साहेबांनी आपल्याला आता सांगितलेलंच आहे की शासनाने काही लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय की शासन जे आहे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं शासन आहे। समाजातल्या सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम हे शासन पुढील कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने नक्की करणार आहे। त्याची सुरुवात देखील आम्ही सुरुवातीच्याच पहिल्याच कॅबिनेटमध्ये चर्चा करून तशा प्रकारचा सुतोवाच केलं होतं। आज मला या ठिकाणी समाधानही वाटतंय, आनंदही वाटतोय की डीसीएम साहेब आणि मी आणि आमचे सर्व सहकारी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जे दर जे आहेत जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे त्याच्यात जास्त सातत्याने वाढ होत असल्यामुळे देशभरामध्ये राज्यभरामध्ये पेट्रोल डिझेलवर दरांमध्ये वाढ होती आहे आणि म्हणून केंद्र सरकारने देखील 4 नोव्हेंबर 2021 व 22 मे 2022 रोजी पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात केली होती आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेऊन, आणि त्यांनी राज्य शासनाला देखील तशा प्रकारचं आवाहन केलं होतं की आपला देखील जो काही कर आहे तो देखील आपण कमी केला तर सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकतो। परंतु काही राज्यांनी त्यांचं आवाहन आणि ज्या काही सूचना होत्या त्या मान्य करून राज्य सरकारचे दर कमी केले होते, परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने ते कमी केले नव्हते। आणि आम्ही या ठिकाणी युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवलंय की ज्या ज्या माध्यमातून आपली सगळी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण एक एक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे जवळपास 6000 कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल, परंतु 6000 कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल हा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे शासनाने। यामुळे जे काही डिझेलचे गुड्स ट्रान्सपोर्ट आहेत त्यामुळे झालेली वाढ आणि मग त्याच्यामुळे जे काही वस्तूंवरच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे देखील दिलासा मिळेल आणि थेट पेट्रोलमध्ये देखील आपण 5 रुपये कमी केल्यामुळे थेट नागरिकांना दिलासा मिळेल। त्याचबरोबर आजच सकाळी प्रधानमंत्री महोदयांनी फोन करून सूचना दिल्या होत्या की राज्यामध्ये 18 ते 59 या वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस मोफत देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील झाली पाहिजे आणि पुढच्या
75 दिवसामध्ये एक टार्गेटेड प्रोग्राम, एक आपला सगळ्यांनाच याचा बेनिफिट झाला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशव्यापी मोहीम घेऊन अशा प्रकारचे देखील आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे। त्यामुळे जे काही पॉझिटिव्हिटीचं जे कोविडचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि सक्रिय रुग्णांची संख्या कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर 18 ते 59 वयोगटातल्या सगळ्यांना याचा बेनिफिट होईल। त्यामुळे आमचं शासनाचे सर्व आज त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देखील चर्चा याच्यावर झाली, मुख्य सचिव आणि आरोग्य विभाग आणि सगळीच यंत्रणा जी आहे सगळ्याच माध्यमातून या ठिकाणी हा बूस्टर डोस जो आहे सगळ्यांना मिळेल, असे बूस्टर म्हणजे त्याची आवश्यकता आहे ते मिळेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल। हा देखील एक मोठा प्रोग्राम राज्य सरकार हाती घेईल। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 च्या धर्तीवर राज्यात देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा 2 राबविण्यात येणार आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून। त्यामध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन असेल, वैयक्तिक घरगुती शौचालय असतील, सामुदायिक शौचालय बांधण्याचा कार्यक्रम असेल, हा मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी राबवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा 2 अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन असा जो नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील राज्यात आपण राबवतोय, या योजनेतून सर्व शहरांमध्ये केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमृत अभियान राबविण्यात येईल। यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा योजना आणि मलनिस्सारण योजना जी अतिशय कुठल्याही शहराच्या किंवा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय येतो आणि सांडपाण्याचा पुनर्वापर जो आपण STP करतो आणि त्याच्यावर पाण्यावर ट्रीटमेंट करतो, हे ट्रीटेड पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी त्या ठिकाणी वापरू नये म्हणून आम्ही एक MIDC असेल, सेकंडरी यूज असेल, गार्डनला आपण पाणी वापरतो, इतर जे काही आपण पाणी वापरतो हे पाणी जे पाणी STP मधून जे पाणी ट्रीटेड वॉटर जे आहे ते वापरण्यासाठी त्याचं कंपल्शन देखील करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर जलसाठ्यांचं पुनर्जीवन देखील यामध्ये करायचं आहे। यामध्ये 10,513 कोटी रुपयाचा जवळपास निधी या ठिकाणी त्याची तो मिळेल। त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं, परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती। त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो आहे। 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील, खासदार आपले माडिक असतील, आमदार प्रकाश आबिटकर असतील, आणखी काही लोक जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती। शेवटी शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामध्ये तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे अशा योजना ज्या आहेत, असे निर्णय जे आहेत आम्ही लोकहिताचे आज घेतलेले आहेत। एक फक्त नाही, एक मिनिट फक्त, एक जे CM साहेबांनी या ठिकाणी सांगितलं अमृत, तर अमृतवन आणि 2 मधला आता फरक असा आहे की अमृतवनमध्ये 44 शहरं होती, आता आज जो निर्णय मुख्यमंत्री मोदींनी घेतला आहे 400 म्हणजे अगदी नगरपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत ज्या 400 अर्बन बॉडीज आहेत त्या सगळ्यांना आता ही केंद्र सरकारची योजना आजपासून लागू झाली आहे। तर मी या सगळ्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाणी या दोन्हीच्या योजना
या केंद्र सरकार अनुदान देईल, राज्य सरकार त्याला मॅचिंग ग्रँट देईल आणि ज्या छोट्या संस्था आहेत त्यांना केवळ 10% पैसे स्वतः द्यायचे आहेत, बाकी 90% ग्रँटच्या माध्यमातून त्या ठिकाणचे प्रोजेक्ट पूर्ण केले जाणार आहेत. म्हणजे ते अडलेले फंड्समुळे तर ते आता अडणार नाहीत छोट्या नगरपालिका. काही काही अजून नगर परिषद नगर पंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 2018 तो निर्णय घेतला होता, पण नंतर तो बदलला होता, तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे. ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल आणि असे देखील महत्त्वाचे निर्णय जे थेट लोकांच्याशी निगडीत आहेत. बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्ये तो 2020 आपण रद्द केला होता. असे देखील हे निर्णय घेतले. आज हमारी सरकार के माध्यम से जो हम लोग ने पहले ही कहा था, हमारी जो शिवसेना भाजप की सरकार है जो लोगों के हित की बात करेगा, लोगों के हित में निर्णय लेगा, ऐसे निर्णय हम लोग ने लेने शुरू किए हैं. आज सबसे महत्वपूर्ण जो निर्णय है जो केंद्र सरकार ने निर्णय लिया था, प्रधानमंत्री जी ने उनके जो केंद्र सरकार का जो टैक्स है वो कम किया था और राज्यों को भी आह्वान किया था कि आप भी अगर कम करें तो डबल बेनिफिट लोगों को मिल सकता है, लेकिन कई राज्यों ने वो निर्णय लिया था, हमारे महाराष्ट्र सरकार ने नहीं लिया था. लेकिन आज वो निर्णय मैं हमारे DCM साहब और हमारी चर्चा हुई है, अधिकारियों से चर्चा होने के बाद यहाँ पर पेट्रोल पे 5 लीटर प्रति लीटर 5 रुपया कम करने का निर्णय और डीजल पे 3 रुपया प्रति लीटर कम करने का निर्णय, ये भी महत्वपूर्ण निर्णय आज लिया है. इससे महंगाई कम हो जाएगी, लोगों को राहत मिलेगी. उसके बाद हमारा जो दूसरा निर्णय है अमृत जो मिशन 2 है उसमें भी केंद्र पुरस्कृत अभियान जो है उसमें भी वो भी निर्णय लिया है. दूसरा केंद्र पुरस्कृत अमृत अभियान फेज 2 जो अटल मिशन जो है वो भी उसमें भी हम लोग ने निर्णय लिया है. कम से कम 10,500 करोड़ रुपए के काम होंगे, जैसे अभी DCM साहब ने कहा है, उसमें जो जितने भी इंक्लूड नहीं थे 400 लोकल बॉडीज़ उसका भी इन्वॉल्वमेंट हुआ है और इससे काफ़ी लोगों को फ़ायदा हो जाएगा उसमें. उसके बाद हम लोग ने जो किसानों को जो रेगुलर कर्जा भरते हैं उनको 50,000 रुपये इंसेंटिव देने का निर्णय लिया था. उसमें से जो पूर्व परिस्थिति में जिनको नुकसान भरपाई गवर्नमेंट ने दी थी उनको बाजू में किया था, निकाल दिया था, तो वो भी आज निर्णय हम लोग ने लिया है. उसमें जो वहाँ के खासदार जो है धैर्यशील माने, खासदार महाड़िक जो है और प्रकाश आबिटकर और अन्य कई हमारे जो विधायक है उन्होंने भी रिक्वेस्ट की थी कि उसमें हम लोग उनको भी बाजू में नहीं रखे, उनको भी इंक्लूड किया जाए, तो वो भी हम लोग ने उसमें भी उनको इंक्लूड किया है. उससे बेनिफिट उनको भी मिलेगा, लाखों किसानों को. और प्रधानमंत्री जी ने आज सुबह ही कहा है हमें कि जो 18 से 59 एज के जो लोग हैं उनको बूस्टर डोज मुफ्त में केंद्र सरकार के माध्यम से जो उन्होंने घोषणा की है अगले 75 दिनों में वो एकदम बड़ा ड्राइव लेकर उनको सभी लोगों को इसका फ़ायदा मिले, ये सूचित उन्होंने किया है. और आज कैबिनेट में भी हमारी चर्चा होगी है DCM साहब और हमारे और अधिकारियों की, सब लोगों को इसका बेनिफिट हो जाए, ये जो पॉजिटिविटी का जो रेट है कम हो जाएगा और कोविड ख़त्म हो जाएगा, इसलिए उसे भी हम लोग बड़े पैमाने पर लोगों तक पहुंचाएंगे. सभी लोगों की मदद जो लोकल बॉडीज़ है, NGOs है, आरोग्य संस्थाएं है और सभी टीम जो है वो एकत्रित होकर काम करेगी ताकि लोगों को बहुत फायदा हो जाएगा. सरपंच और वो नगर परिषद के नगराध्यक्ष है उनको भी डायरेक्ट उनका चुनाव हो जाएगा, ये भी बहुत बड़ा निर्णय सरकार ने लिया हुआ है. एक मला CM साहेबांनी एक निर्णय मला घोषित करायला सांगितलं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या लोकांना जेलमध्ये राहावं लागलं, देशातल्या वेगवेगळ्या सरकारांनी त्यांना गौरव निधी किंवा पेन्शन देण्याचा निर्णय
हा 15-20 वर्षापूर्वी घेतला होता, बिहारने घेतला होता, यूपीने घेतला होता, मध्य प्रदेशने घेतला होता, राजस्थानने घेतला होता, महाराष्ट्रामध्ये तो प्रलंबित होता। 2018 साली आम्ही तो निर्णय घेतला होता, पण 2020 साली तो निर्णय मागील सरकारने स्थगित केला। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा तो निर्णय हा लागू करण्याचा आम्ही निर्णय केला आहे। जवळजवळ 3600 लोकतंत्र संग्राम सेनानी आहेत की ज्यांना आणीबाणीच्या काळामध्ये कारावास भोगावा लागला, तर त्यांना ते पेन्शन आम्ही देणार आहोत, आणि अजून 800 ॲप्लिकेशन आहेत, त्या मेरिटवर डिसाईड होतील। त्यामुळे हाही एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। हम सभी जानते हैं कि इमर्जन्सी के समय जिन लोगों को कारावास हुआ था, ऐसे लोगों को भिन्न भिन्न राज्यों में पेंशन दी जाती थी, महाराष्ट्र में वो नहीं दी जा रही थी। 2018 में उनको पेंशन देने का महाराष्ट्र ने भी निर्णय लिया था, लेकिन 2020 में उसको स्थगित कर दिया गया था। तो अभी वापस आज हमारी कैबिनेट ने निर्णय किया है कि जो लोकतंत्र संग्राम सेनानी है, जिन्होंने लोकतंत्र को बचाने के लिए उस समय लड़ाई की और जिसमें सत्याग्रह में उनको कारावास हुआ, ऐसे लोगों को फिर एक बार महाराष्ट्र की सरकार उनकी जो पेंशन है वो शुरू करेगी। कशा मध्ये सहा हजार कोटी रुपयाचे नियोजन आम्ही करू, कुठल्याही विकास निधीवर त्याचा भार पडणार नाही, विकासाला कुठेही कात्री लागू देणार नाही। नाही, आता तर ग्रामपंचायत नगरपालिकेचा आम्ही निर्णय घेतलाय, आणि मला वाटतं मुंबईच्या बाबतीमध्ये आता तो निर्णय आम्ही काय कुठला घेतलेला नाही। माझी आणि सीएम साहेबांची चर्चा झाली, आमच्याही कडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। आज तो विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता, आम्ही आता त्या सगळ्या तक्रारींची छाननी करू आणि मग त्याच्या मेरिटच्या आधारावर मुख्यमंत्री त्याचा निर्णय करतील। वॉर्ड रचनेच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत। एसटीपी प्रोजेक्टच्या संदर्भात आपण खूप मोठे आरोप केले होते आणि आता नियोजनामध्ये इतके मोठ्या प्रमाणात होते, जे आधीचे एसटीपी प्रोजेक्ट मुंबईचे विशेषतः होते, ते वादाच्या भोवऱ्यात होते, ते टेंडर पुढच वादामध्ये होती, त्या संदर्भामध्ये काही विशेष निर्णय पुढच्या काळात घेतले जातील? नाही, या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। ती सगळी प्रोसेस आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंचसमोर त्यांनी ती पूर्ण प्रक्रिया पेंडिंग ठेवली आहे आणि हे संपूर्ण जी काही ही प्रक्रिया त्याचं मॉनिटरिंग ते करत आहेत, त्यामुळे त्या संदर्भातले जे काही रिपोर्ट्स आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील। मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत अतिशय पारदर्शी पद्धतीनं हा सगळा व्यवहार झाला पाहिजे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोणाच्या दबावाखाली किंवा चढ्या दरानं हे होऊ नये। तर त्या दृष्टीने जो काही त्या संदर्भातला निर्णय आहे तो पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडावा लागेल, त्यांना सांगावं लागेल कुठल्या पद्धतीने आलाय, काय केलंय, आणि मग त्यांच्या मान्यतेनेच पुढची कारवाई होणार आहे। सरपंच का चुनाव जो डायरेक्ट करने का जो फैसला किया गया है, आपकी सरकार में लिया गया था, उसके बाद दूसरी सरकार बदल दिया था, अभी वापस ले लिया, क्यों ऐसा क्यों उनको लग रहा था और अब सरकार को क्यों लग रहा है इस तरीके से? देखिए, देश में आप कोई भी राज्य देखिए, सारे राज्यों में, जितने बड़े राज्य है सारे राज्यों में सरपंच की का चुनाव डायरेक्ट होता है। दूसरा, जो महाराष्ट्र सरपंच परिषद है इसमें करीब करीब सरपंच और माजी सरपंच 50,000 लोगों ने अधिवेशन लिया, आप सब लोगों ने कवर किया था, और वो सब ने मिलकर, और किसी भी पार्टी से बिलोंग करते हो, सारे सरपंचों ने मिलकर एक मुख से उसमें ये कहा था कि भाई ये डायरेक्ट ही चुनाव होना चाहिए। मूलतः ये देखा गया है कि अगर इनडायरेक्ट चुनाव होता है तो चुनकर कोई भी आए, बाद में पैसे का और फालतू चीज़ों का अवलंब करके और जो डिजर्विंग है उसको बाजू रखा जाता है। तो उस दृष्टि से ये जो सरपंच परिषद ने जिस प्रकार से मांग की थी, सरपंच परिषद के लोग माननीय मुख्यमंत्री जी को मिले, मुझे मिले, जनप्रतिनिधियों से मिले, कई जनप्रतिनिधियों ने लेटर्स भी दिए, और उसी को मद्देनजर रखते हुए और देश में जो ट्रेंड है और विशेष रूप से जो 73rd अमेंडमेंट हुई थी, उस 73rd अमेंडमेंट का जो एसेंस था वो ये था कि भाई हम डायरेक्ट इलेक्शन करें। 74th अमेंडमेंट का एसेंस वो था
कि हम शहरों में डायरेक्ट इलेक्शन करें, तो उसको देखते हुए ये निर्णय लिया गया है। आपने बात की कलेक्टर से भी, सभी को निर्देश दिए हैं, बात को लेकर क्या दिशा निर्देश है, आपसे भी दोनों से जानना चाहूंगा कि क्या कदम आप उठा रहे हैं। नहीं, सभी जगह पे सभी जहाँ जहाँ अतिवृष्टि हो रही है वहाँ सभी, मैं भी और डीसीएम सभी लगातार संपर्क बनाए रखे। मैं भी सब सुबह गढ़चिरौली के कलेक्टर के साथ मेरी बात हुई, वहाँ के चीफ सेक्रेटरी के साथ बात हुई, मैंने उनके वहाँ के मुख्यमंत्री है उनसे भी मैंने संपर्क किया है कि वहाँ के जो मेडीगट्टा है और कालेश्वरम है, एलमपल्ली जो है वहाँ डैम है, वहाँ के जो गेट है गेट ओपन किए हुए, कलेक्टर की हमारी सूचना थी, हमारे इरिगेशन डिपार्टमेंट की सूचना थी कि आगे के 24 आवर्स या 36 आवर ये गेट बंद नहीं हो, ऐसे भी हम लोगों ने उनको बताया। कोऑर्डिनेशन में काम हो रहा है, बाकी पूरे राज्य में सभी जगह पर हम लोग दोनों भी संपर्क बनाए रखे कि कहीं पर भी किसी भी तरह की दिक्कत ना हो। एनडीआरएफ हो, एयरफोर्स है, क्या एयरलिफ्ट करना है, वो भी सूचनाएं दी हुई है। जो फ्लड एरिया जो है उसमें जितने भी लोग रहते हैं उनको सुरक्षित जगह पर शिफ्ट करने का काम किया हुआ है, वहाँ किसी भी तरह की किसी को भी दिक्कत नहीं हो। उनके खाने पानी की व्यवस्था भी जिला प्रशासन को उसकी भी सूचना वो भी सूचित किया है ताकि किसी भी जगह पर जीवित हानि ना हो। इसे पूरी तरह लगा रहे, एसटीआरएफ, एनडीआरएफ भी है, एनडीआरएफ भी है, सभी यंत्रणा काम करेंगे। पहिली गोष्ट तर अशी आहे की आणीबाणीच्या काळात जेल मध्ये गेलेले हे जनसंघाचे लोक जास्त होते, पण सगळ्या पक्षांचे होते, आणि म्हणूनच लालू प्रसाद यादवांचं सरकार बिहारमध्ये असताना त्यांनी निर्णय घेतला त्यांना पेन्शन देण्याचा, मुलायम सिंगांचं सरकार हे ज्यावेळेस यू पीमध्ये होतं तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय, त्यामुळे हा कुठल्या एका पक्षाचा विषय नाही आहे। जेव्हा देशाची लोकशाही ही इमर्जन्सी लावून संपवण्यात आली होती त्यावेळेस देशातले सगळ्यांनी विचार सोडून आपापले एकच ध्येय ठेवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत देशाची लोकशाही पुन्हा बहाल झाली पाहिजे, आणि त्याकरता या लोकांनी सत्याग्रह केला। दोन दोन वर्ष लोक जेलमध्ये, माझे स्वतःचे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते, एक महिना, दोन महिने, तीन महिने, सहा महिने, वर्षानुवर्ष लोक जेलमध्ये होते, आणि त्यानंतर ती लोकशाही पुन्हा आली, ज्या लोकशाहीचा आज आपण सगळे अतिशय गौरव करतो, आणि म्हणून या सगळ्या राज्यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला होता, महाराष्ट्रात तो राहिला होता, तो निर्णय आता आम्ही घेतलेला आहे। आता मध्यंतरीच्या काळात कुठल्या कारणाने कदाचित त्या सरकारमध्ये काँग्रेस असल्यामुळे त्यांच्या दबावाखाली, कारण जिथे काँग्रेस आहे तिथे त्यांनी हे निर्णय घेतले नाहीत, किंवा मध्य प्रदेशचा घेतलेला निर्णय काँग्रेसने बदलवला होता तो पुन्हा नंतर सरकारने घेतला, त्यामुळे कदाचित मागचं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं काँग्रेसच्या दबावाखाली त्यांनी तो थांबवला होता, पण आता तो पुन्हा आम्ही सुरू केला। देखिए ये मेरी प्रेस कॉन्फरन्स सीएम साहब के, सीएम साहब से पूछिए, जल्दी करेंगे जल्दी करेंगे, जल्दी हो जाए, लवकर हो जाए। महाविकास आघाडी मध्ये 1.5 महिने 5 मंत्री होते, पण आम्ही तसं करणार नाही, आम्ही तसं करणार नाही। द्रौपदी म्हणून जो राष्ट्रपती के उमेदवार आहे वो मुंबई आ रही है, आप लोगों से मुलाकात है, लेकिन ये भी जानकारी है क्योंकि शिवसेना ने समर्थन दिया है खासतौर से उद्धव ठाकरे जी का जो ग्रुप है, तो क्या उनसे भी मुलाकात होगी? आप आतापर्यंत जी माहिती माझ्याकडे आहे त्याच्यानुसार त्यांचा जो कार्यक्रम माझ्याकडे आलाय त्यात काही वेगळी कोणाशी भेट दाखवलेली नाहीये, त्यामुळे पण त्यांचा शेवटी निर्णय उमेदवार आणि त्यांचे जे काही प्रचार प्रमुख आहेत ते करतात, पण आता तरी जो कार्यक्रम आलेला त्याच्यामध्ये अशी कुठली भेट नाही आहे। आणि याच्यामध्ये एक आदिवासी समाजाची महिला भगिनी आहे, त्यामुळे सगळ्यांनीच त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आमचे 50 लोकांनी घेतला आहे, खासदार सगळ्यांनी घेतला, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी निर्णय घेतला त्याचं स्वागतच केलं, सगळ्यांचं स्वागतच केलं। ये जो आदिवासी समाज की हमारी महिला भगिनी है उसके लिए उनको कैंडिडेट बनाया है, इसलिए प्रधानमंत्री जी को धन्यवाद सभी लोगों ने दिया हुआ है, क्योंकि आदिवासी समाज को मेन स्ट्रीम में लाने की कोशिश राज्य भी कर रहा है और केंद्र भी कर रहा है,
और ऐसे आदिवासी समाज को सर्वोच्च पद जो देश का है, राष्ट्रपति पद, ये अगर मिलता है तो समाज को भी बहुत गौरव है, समाज का और देश का भी गौरव है। इसलिए सभी लोगों ने उसको शुरुआत कर दिया हम लोगों ने, बाकी सब लोग फिर आचे और सभी लोगों का स्वागत किया है। नहीं, सांसद वोट करेंगे, पक्का वोट करेंगे। निर्णय पेट्रोल एंड डीजल का घेतला तरी इम्प्लिमेंट लगेच लगे रात्री 12 वाजल्यापासून। सर, याचा एक प्रश्न आहे की 21 मेला मार्केट सरकारने एक निर्णय घेतला होता, त्यामध्ये 1 रुपया आणि 2 रुपये वॅट कमी केला होता, तो पकडून 5 रुपये आहे की तो वेगळा आहे? साहेब, एक सेकंद सांगतो, पहिल्यांदा तुमचे कन्फ्युजन काढून घ्या की त्या सरकारने निर्णय घेतला नव्हता, टॅक्सेसवरचे टॅक्सेस कमी झाले होते, त्यामुळे त्यांनी एकही पैसा कमी करण्याचा निर्णय घेतला नाही। टॅक्सवर आपण टॅक्स लावतो, त्यामुळे ते टॅक्सेस केंद्राने कमी केल्याबरोबर ऑटोमॅटिक आपले कमी झाले होते, हा कॅस्केडिंग इफेक्ट आहे। हा स्पेसिफिकली आपण घेतलेला निर्णय असल्यामुळे पूर्ण 5 रुपये हे सरकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात कमी करत आहे। भावे तसे अपेक्षा आहे। ग्राउंड लेवलवरती जाऊन त्या ठिकाणी अनेक पाहणी करताय, जिल्हाधिकारी आदेश देत आहेत, सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहिलं, म्हणजे अनेक महाविकास आघाडीपेक्षा तुम्ही महत्वपूर्ण असे निर्णय घेताय। तुम्ही ज्या प्रकारे म्हणलात की महाविकास आघाडीने दीड महिने विस्तार केला नाही, त्यांचाही तुम्ही रेकॉर्ड मोडणार आहात का त्यापूर्वी करणार आहात? अरे असं काय नाही, लवकरच होईल, लवकर होईल। बुलेट ट्रेन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कालच सगळे क्लिअरन्सेस दिलेले आहेत, ऑल क्लिअरन्सेस हॅव बीन गिव्हन।